किल्ला लढला आपल्या संघासाठी, चार षटकांचा तो सामना होता आणि धावा जमल्या 45 आणि संघासाठी योगदान देणारा खेळाडू ठरला मॅन ऑफ द मॅच। तर या पुढचा आवाज असणारे स्वागत समारंभाकडे आपण वळणार आहोत। रोशन पाटील सर शिरवली पनवेल आणि त्यानंतर आपण वळणार आहोत पहिल्या सत्रासाठी आमचे साथी समालोचक अविनाश तरे सर यांच्याकडे आपण जाणार आहोत। थँक्यू। थैंक यू सो मच मनोहर पाटील सर, वाणीश्री अमित जी मेहर यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल। वाणीश्री अजीत जी मेहर एरंजाड ग्रामस्थांचा हा शुभ सन्मान। खऱ्या अर्थाने वेलात वेल काढून आपण या स्पर्धेमध्ये आल्याबद्दल वाणीश्री अजीत जी मेहर एरंजाड यांचा यथोचित मान सन्मान इथे मात्र संपन्न केला जाईल। मॅच असेल 3 षटकांची, याची दोन्ही संघनायकांनी नोंद घ्या। यानंतर पुढील सत्कार सोहळा सन्माननीय श्री संतोषजी बणसोडे यांना विनंती करतो आपण या स्वागत कक्षामध्ये, आपला ही शुभ सन्मान इथे संपन्न केला जाईल। सन्माननीय अतिथिगण एक रॉयल व्यक्तिमत्व संतोषजी बणसोडे यांचा यथोचित मान सन्मान। प्रमुख अतिथींचा शुभ सन्मान स्वागत कक्षामध्ये इथे संपन्न केला जातो। प्रमुख अतिथी खऱ्या अर्थाने फ्रेंडशिप मित्रमंडळ मोहपाडा यांच्या माध्यमातून जबरदस्त आयोजनाचं कार्य आपण इथे पाहतो। सकाळच्या सत्रापासून ग्रामस्थांचं विशेष योगदान आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं आणि सर्वांचा सन्मान सोहळा इथे मात्र आमच्या आयोजकांच्या सहसाथीनं इथे संपन्न केला जातो। आमची ए वन जोडी अविनाजी सोनवणे त्यानंतर प्रवीणजी भोईर यांच्या माध्यमातून हा सन्मान सोहळा इथे संपन्न केला जातो। त्यानंतर नितीन भोईर यांना विनंती करतो आपण या स्वागत कक्षामध्ये। प्रत्येकाचा शुभ सन्मान, प्रत्येक पाहुण्याचा आदरदित्य सत्कार सोहळा या आयोजनाच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतो। सन्माननीय अतिथीगण नितीन दादा भोईर, एक दमदार स्पर्धा पाहता बच्चूभाऊ कडू चषक 2023 महाराष्ट्रामध्ये या नामकरणाच्या खूप कमी स्पर्धा पाहतात, त्यातील खऱ्या अर्थानं बदलापूर वासियांसाठी ही भाग्याची गोष्ट आहे, कारण दिव्यांगांचे आमदार म्हणून बच्चू कडू साहेबांची ओळख आहे अखंड महाराष्ट्रामध्ये। मॅच सुरू होते परंतु सन्मान सोहळा इथे जारी केला जाईल। सन्माननीय रोहिताजी गायकवाड, एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आणि निश्चितच ज्येष्ठ व्यक्तिमत्वांचा हा शुभ सन्मान इथे संपन्न केला जातो। खऱ्या अर्थानं म्हटलं जातं ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि युवा पिढीची साथ यानं साकारलेलं हे क्रिकेटचं नंदनवन आणि या क्रिकेटच्या नंदनवनामध्ये आमचे रॉयल आयोजक सन्माननीय श्री अविनाजी रमेश सोनवणे शहर अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष बदलापूर आणि त्यानंतर ए वन आयोजक प्रवीण भास्कर भोईर लोककल्याण सामाजिक संस्था सचिव यांच्या शुभ हस्ते हा सन्मान सोहळा पाहायला मिळतो। काय धमाकेदार धमाकेदार स्ट्रोक, चुंडू जातो सीमा पार षटकार, परंतु सन्मान सोहळा जारी राहील। सन्माननीय निलेशजी रबाडे, निलेशजी खाडे यांचा हा शुभ सन्मान। तर आयोजकांना विनंती करतो सन्माननीय निलेशजी खाडे यांचा शुभ सन्मान इथे संपन्न केला जाईल। त्यानंतर नंदन यादव, नंदन यादव आणि दीपक भोईर या त्रिमूर्तींना विनंती करतो आपण स्वागत कक्षामध्ये या ओ टू कॉम बॉक्स, कारण मॅच इम्पॉर्टंट आहे। धन्यवाद ना शिवशंकर तो कैलासपती ना लंबोदर तो गणपती, नतमस्तक तया चरणी चाणे केली स्वराज्य निर्मिती, देव माझा एकच तो राजा शिव छत्रपती, शिवरायांचरणी नतमस्तक होऊन यानंतर पुढचा सन्मान असेल सन्माननीय दीपकजी भोईर यांना। मी विनंती करतोय की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे।
आयोजकांना विनंती असेल की आपण सन्माननीय दीपक काका भोईर यांचा शुभ सन्मान करायचा आहे। मॅच सुरूच ठेवायची आहे, सन्मान सोहळे झालेले आहेत। पुढचा बॉल कुमार पाटीलचा फटका, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक तैनात, चुकी होणार नाही आणि ते बॅक टू बॅक तिसरा षटकार लागवत असताना कुमार पाटीलचा महत्त्वाची विकेट मिळतीये देसाई संघाला। दुसऱ्या फेरीतील पहिला सामना रंगत असताना एका बाजूला भूमी इलेवन शेलू तर दुसरीकडे रिची प्रतिष्ठान देसाई। कुमार पाटील माघारी परतलाय, नवीन फलंदाज अक्षय खारिक खेळपट्टीवर रवाना होतोय। मागच्या मॅचचा हिरो ज्याने अफलातून फटकेबाजी केली होती त्याला वन डाऊनसाठी प्रचारण केलंय। तीन ओव्हरची ही मॅच आहे, दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे। आतापर्यंत पहिल्या षटकातील मोरेश्वर पाटीलच्या चार चेंडूंचा खेळ संपलाय आणि दोन षटकारांच्या मदतीने आणि एका विकेटच्या मोबदल्यात शेलू संघाची धावसंख्या 13 घरात। चांगली सुरुवात करून दिली इथे कुमार पाटीलने दोन षटकार लगावत असताना। तंबूमध्ये परतलाय न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 अक्षय खारिक। पाचवा बॉल मोरेश्वरचा समोर अक्षय, फटका चांगला आहे, स्ट्रेट डाऊन द विकेट्स। क्षेत्ररक्षक वेगाने येतोय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडू सीमापार, 4 धावांसाठी चौकार। स्पष्ट केलेत अक्षय खारिकने मागच्या मॅचचा हिरो, चौकाराने खातं ओपन केले स्वतःच। इथे देखील फटका चांगलाय, जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर, चेंडू सीमापार, झालाय चुमंतर, षटकार। मॅच बॉल आलाय नक्कीच, जबरदस्त सुरुवात करून दिली आहे कुमारने आणि त्यानंतर मात्र अक्षय खारिक बॅक टू बॅक एक चौकार आणि षटकार टोकलाय। एका ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात भूमी इलेव्हन शेलू संघाची धावसंख्या 23 घरात। जबरदस्त बॅटिंग, चांगली सुरुवात केली आहे, तीन ओव्हरची मॅच आहे, देसाई संघ देखील कमी नाहीये, त्यामुळे मोठं आव्हान ठेवावं लागेल इथे शेलू संघाला। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम, खास करून हे क्रीडांकन अभाव पाहतो त्या क्रीडांगणासाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं, खास करून यांच्या माध्यमातून हे क्रीडांगण घडलं गेलं, ते आमचे अहिरंजर गावचे शाखा प्रमुख मयूरजी मेहर साहेब यांचं इथे शुभागमन झाले। साहेबर म्हणते या पण व्यासपीठावरती, तसंच खास करून या क्रीडांगणासाठी आपण जर पाहिलं तर JCBचं सहकार्य असेल क्रीडांगण बनवण्या मार्गे ज्यांचा सिंहाचा वाटा राहिला आणि खास करून या स्पर्धेमध्ये यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफीज लाभले, ते आमचे दयानंदजी पवार साहेब, खऱ्या अर्थात यूथ आयकॉन म्हणून त्यांना संबोधलं जातं, ते दयानंदजी पवार साहेबांचं इथे शुभागमन झालं, त्यांचं मनपूर्वक स्वागत विनंती मयूरजी मेहर साहेब आपण देखील या आणि खास करून आम्ही कौतुक करू किशोरजी धाऊ मेहर साहेब ज्याच्या माध्यमातून आम्हाला हे क्रीडांगणाची सोय झाली, त्यानंतर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला या स्पर्धेमध्ये लाभलंय, त्याचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आहे। ऑन द टॉस खेळले, बॉलला पाठवून दिलं डीप बॅकवर्ड पॉईंट मॉडर लाईनच्या बाहेर, चौकार। देवभव ही आपली हिंदू संस्कृती आणि ती जपत असताना फ्रेंडशिप मित्र मंडळ मोहपाडा जबरदस्त आयोजन केलंय। बच्चू भाऊ कडू चषक 2023 हा भव्य दिव्य सोहळा, पर्व तिसरे, दुसऱ्या ओव्हरचा पहिल्याच बॉलवर जबरदस्त फटका एकजूट केला गणेशने चौकारासाठी। पुढचा बॉल इथे आडव्या बॅटने खेळायचा होता, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर, एकदा पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला, यस नो आणि दोन धावा पूर्ण, अगदी चित्याच्या चपळाईने हरणाच्या वेगाने या दोन धावा पूर्ण केल्यात गणेश आणि अक्षयने, जबरदस्त। ही एक एक धाव खूप महत्वाची असणार आहे। आता मागे चेंडू ट्रॅव्हल झाला होता, फायलिंगच्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं क्रिकेटच्या मातीमध्ये मुरलेला खेळाडू
लेजेंड सुखदेव काका म्हात्रे यांना आपण पाहिलं, खास करून त्यांची तिसरी पिढी या मैदानावरती खेळते, खास करून आपण नक्कीच उल्लेख करू रिची त्यांचे सुपुत्र दादानंतर आपण तर पाहिलं तर रिची अदानी नक्कीच आमचे प्रमोद दादा ठाण्याचा ठाण्या भाग म्हणून ज्याला संबोधलं जातं आणि प्रमोद दादा यांचे सुपुत्र आपण पाहू शकता नक्कीच रिची ते देखील मैदानावरती खेळतात आणि यस आज नाही आहेत परंतु नेहमीच त्यांचा खेळ आपण पाहतो, आज नक्कीच या टीममध्ये नाही आहेत परंतु त्यांचा खेळ नेहमीच भरपूर चांगला पार मिळतो आणि खास करून सुखदेव काका म्हात्रे यांचा खेळ आपण अजूनपर्यंत पाहतोय, भरपूर चांगला खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून पार मिळतो. नक्कीच राहुल सर, एज इज जस्ट अ नंबर, वय फक्त एक आकडा आहे, परंतु अजून देखील तसाच फिटनेस बघायला मिळतोय सुखदेव काका म्हात्रे यांच्या माध्यमातून. त्यांची टीम खेळत असताना रिची प्रतिष्ठान देसाई आणि त्यांच्या विरोधात दोन हात करत असताना भूमी इलेव्हन शेलू हा संघ, दोन्ही संघ तगडेत. एकीकडे कर्जत तालुक्यातील बलाढ्य संघ शेलू, तर दुसऱ्या बाजूला कल्याण डोंबिवली परिसर ज्या संघाने गाजवलाय तो रिची प्रतिष्ठान देसाई संघ. चौथा बॉल गोलंदाज तयार, फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता, क्षेत्ररक्षक अगदी वेगाने येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. या चेंडूवर मिळते ती एक धाव. पहिलं षटक आताळलं मोरेश्वरने, तब्बल धावा खर्च केल्या 23. त्यानंतर दिलीप पाटीलला दुसऱ्या षटकासाठी, त्याने आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत आणि धावा खर्च केल्या त्या 9. चांगली फलंदाजी सुरू आहे इथे शेलू संघाच्या माध्यमातून. या ओव्हरमधील दुसरा 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु रीड केलं गोलंदाजाने, फॉलो केलं फलंदाजाला आणि चेंडू आलाय डॉट. अक्षय खारिक, चेंडू आणि फळीचा काही संपर्क होत नाहीये. नेक्स्ट मॅच समयरा 11 ढवलीपाडा विपक्ष क्रिशा 11 बदलापूर. दोन टीमची कॅप्टन म्हणते आपण टॉससाठी या नाणेफेकीचा कौल केला जाईल आणि मुख्य व्यासपीठावरती खास करून गेले 3 दिवस ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पाण्याची सोय लाभली आहे, जल्ले तो कल्ले असे आमचे नक्कीच राजेजी भोईर साहेब यांचं इथे शुभागमन झालं, त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. दोन टीमचे कॅप्टन इनिंग बरोबर टॉससाठी पोहोचा समयरा 11 ढवलीपाडा विपक्ष क्रिशा 11 बदलापूर. ऑल टू यू कॉमेंट्री बॉक्स. यस थँक्यू. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात भूमी 11 शेलू संघाची धावसंख्या 32 घरात. पाणी घेऊन जायचंय खेळाडूंना, आयोजक आपण पाणी पुरवायचंय. दोन्ही संघाचे 12 खेळाडू जाऊ शकतात पाणी घेऊन, परंतु आपल्याकडे वेळ फार कमी आहे, त्यामुळे सर्व संघांनी सहकार्य करायचंय. 32 धावा धावफळकावर 16 सरासरीने 2 षटकांचा खेळ संपलाय. लास्ट ओव्हर डेथ ओव्हर शिल्लक असेल आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. यस, पाण्याचा तडाखा देखील भरपूर आहे, उन्हाचा तडाखा आपल्याला पाहायला मिळतो भरपूर, त्यामुळे पाण्याचं सेवन करणं देखील जरुरी आहे. कारण आपण जर पाहिलं तर जवळजवळ दुपारच्या सत्रामध्ये देखील सूर्यदेव भरपूर तापले होतं आणि आता जरी सूर्यदेव नक्कीच असताना जात असताना आपण पाहतोय एक चांगला सामना आपल्या भेटीत झाला. नक्कीच पाण्याची सोय केली जाते मैदानामध्ये. 3 ओव्हरची मॅच आहे, दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. या पुढचा सामना असेल क्रिशा 11 बदलापूर आणि त्याच्या विरोधात जय हनुमान ढवळेपाडा. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. ही ओव्हर संपल्यावर लगेचच नाणेफेक केली जाईल. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, 3 ओव्हरच्या मॅचेस असतील आणि जसा वेळ मिळेल तशी मात्र क्वार्टर फायनल खेळवली जाईल. नक्कीच समयरा 11 ढवळेपाडा आणि त्याच्या विरोधात क्रिशा 11 बदलापूर. सातत्याने जय हनुमान ढवळेपाडा नावाने खेळत असतात, स्वर्गीय जयवन मामा तरे नावाने, परंतु आज समयरा 11 नावाने खेळत असताना ढवळेपाडा संघ चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाला. या अगोदरच्या मॅचमध्ये स्वतःच्या होमग्राऊंडवर मोहपाडा संघाला त्यांनी पराभूत केलं. मॅचला होती सुरुवात 3 ओव्हरला, पहिला चेंडू घेऊन गोलंदाज हिमांशू कट केलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे, चुकी केली आहे, चुकीचं रूपांतर इथे 2 धावांमध्ये. तुतू मॅमे सुरू होतं दोन्ही फलंदाजांमध्ये, परंतु अंतिम क्षणाला कॉल दिला गेला आणि या 2 धावा पूर्ण झाला. जीवनदान मिळाले इथे गणेश मसनेला, चांगला फलंदाज आहे हा शेलू संघातील. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 2 धावींच्या मदतीने 34 धावा धावफळकावर. देसाई संघाचा आपण विचार केला आणि या खेळपट्टीचा विचार केला तर कमीत कमी 45-50 धावांचं लक्ष ठेवावं लागेल देसाई संघासमोर. हिमांशूचा पुढचा बॉल गणेशसाठी, आडव्या बॅटने खेळायचा होता, शरीराचा वेध घेतला चेंडूने आणि लेग बाईकच्या स्वरूपात ही एक धाव जोडली जाईल धावफळकावर. या एका धावेने काय होईना, परंतु शेलू संघ पुढे सरकतो आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 घरात. 35 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लास्ट 4 बॉल्स टू गो. आपण बघताय फ्रेंडशिप मित्र मंडळ आयोजित बच्चू भाऊ कडक चषक 2023 पर्व 3. अक्षय कारिकचा फटका, क्षेत्ररक्षक अगदी लांब उभा होता, स्वतःला झोकून दिला आणि ते धावचीच्या स्वरूपात गणेश मसनेला माघारी पडतावा लागेल.
दोन धावा कदाचित पूर्ण देखील झाले असते परंतु धावचीतच्या स्वरूपात गणेश माघारी पडतोय. न्यू बॅटर इन भावेश कुमार सातत्याने सलामीसाठी यायचा परंतु या मॅचमध्ये थोडासा मागे ठेवला गेला त्याला. काहीतरी रणनीती असेल नक्कीच कर्णधाराची. स्ट्राईकवर असेल अक्षय, नॉन स्ट्राईकला भावेश आणि गोलंदाजी मार्कवर हिमांशु म्हात्रे. तीन चेंडू हाताळलेत. हा चेंडू देखील चांगला आहे, जोरदार अपील बघायला मिळाली परंतु पंच आपल्या जागेवर तटस्थ उभे आहेत. लेग बाईजचा इशारा, लेग बाईजची आणखी एक धाव इथे धावफळकावर जोडली जाईल. चार चेंडू हाताळले आतापर्यंत हिमांशूने आणि एकंदरीत त्याने चार धावा खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवर दोन धावा, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर लेग बायच्या स्वरूपात धाव, त्यानंतर मिळालेली विकेट रनआउटच्या स्वरूपात आणि आता देखील लेग बायची एक धाव. स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चांगलं क्षेत्रक्षम बघायला मिळालं. धावा एक एक येत आहेत, मोठे फटके येण्यापासून थांबवलंय देसाई संघाच्या गोलंदाजांनी. आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा होत्या परंतु त्यानंतर दिलीपने 9 धावा खर्च केल्या आणि इथे चांगली गोलंदाजी करतोय. चांगलं कमबॅक करून दिलंय आपल्या संघासाठी हिमांशूने. लास्ट बॉल लोअर फुलटॉस होता, एक धाव पूर्ण. क्षेत्ररक्षक थोडा मागे उभा होता आणि सहजरित्या या दोन धावा पूर्ण तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना अक्षय खारिकला माघारी पडतावं लागेल. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना भूमी 11 शेलू संघाची धावसंख्या 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 48 धावांची. धावफळकावर येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 41 धावांची गरज. आणि या आपण ऐकूयात पुन्हा एकदा मानकुली बदलापूरचा बुलंद आवाज राहुल सर यांना. धन्यवाद. चला धोंडीचे कॅप्टन क्रिशा 11 बदलापूर आणि समर 11 ढवलेपाडा. चला बंटी या बन. सर धोंडीचे कॅप्टन समर 11 ना डवलेपाडा विपक्ष क्रिशा 11 बदलापूर. शेवटचा ऑफिशियल कॉल आहे तुम्हाला वाईत गोहारी क्रिशा 11 बदलापूर टीम कॅप्टन आणि बंटी डवलेपाडा टीम कॅप्टन. टॉस साठी आपण यायचं लगेच. सर धोंडीचे कॅप्टन या आपण सुखदेव काका आपण जर यायचं एक मिनटं इकडे आयोजन कमिटीशी आपण संपर्क साधा.
खरं इथे मात्र आजच्या दिवसामध्ये दोन ते तीन संघ इथे मात्र दाखल झाले नव्हते, त्यामुळे आपण वाईल्ड कार्ड एंट्री दिली होती शेलू टीमला। तर देखील आपण जर पाहिलं तर नक्कीच अर्ध्या तासाच्या आतमध्ये ते इथे दाखल झाले, त्यांचा आपण आभार व्यक्त करू। परंतु एक धावांची पेनल्टी त्यांना देण्यात येईल, कारण बारावा खेळाडूचा ड्रेस कोड नाही आहे। तर एक धावाची पेनल्टी नक्कीच देण्यात येईल, आणि ज्यावेळेस संघ बॅटिंग करेल देसाई संघ, त्यावेळेस पहिलं षटक ज्यावेळेस समाप्त होईल त्यावेळेस ती एक धाव टीम देसाई संघाच्या खात्यामध्ये आम्ही ऍड करूया। डब्ल्यू पाटील टीम कॅप्टन, आपण लवकरात लवकर पोहोचायचं। सुनीलजी देवाडिका, कुमार नवले या, आपण स्वागत आहे आपलं देखील। डब्ल्यू पाटील टीम कॅप्टन, आपण टॉससाठी पोहोचा। गेम ऑन, मॅचला होते सुरुवात। गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन भूमी इलेव्हन शेलू संघाकडून प्रशांत मसने, सलामीची जोडी विकास पाटील आणि हितेश भोईर। पहिलाच बॉल प्रशांतचा, फुलटॉस बॉल आहे, चेंडू हवेमध्ये, कुमार पाटील चुकी होणार नाही, पहिल्या चेंडूवर मोठा हादरा दिलाय इथे देसाई संघाला। यायचंय ढवळेपाडा संघाचा कर्णधार आणि बदलापूर संघाचा कर्णधार, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण लगेचच या, आपल्याकडे वेळ फार कमी आहे। दयानंदजी पवार साहेब यांना विनंती करतो, आपण या आपल्या शुभहस्ते टॉस केला जाईल। दयानंदजी पवार यांच्या शुभहस्ते आपण टॉस करतोय। दिनेशजी कळकर, आपण थांबायचं, आपलं शुभहस्त म्हणजे स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल आयोजन कमिटीच्या माध्यमातून। खऱ्या अर्थात समोर आले पण ढवळेपाडा या संघाला त्यांनी पुरस्कृत केलेत। नेहरीजी कालिकर यांचा शुभ हस्त आपण करणार आहोत। तर मी विनंती करतो दयानंदजी पवार साहेब यांच्या शुभ हस्त मी इथे टॉस करतो। दयानंदजी पवार साहेब यांच्या शुभ हस्त मी टॉस करतो। नाणेफेकीचा कौल, छापाचा कॉल, आणि टॉस जिंकला टीम क्रिशा एलिव्ह बदलापूर संघाने निर्णय काढवायचा। निर्णय कळवायचा आहे माहीत, तीन षटकाचा सामना, यस डिसिजन पेंडिंग असेल, ओव्हर टू यू। यस थँक्यू। दुसरा बॉल प्रशांत, न्यू बॅटर इन, इथे खराब चेंडू बघायला मिळाला, यस नो डाऊट वाईट बॉल। पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली होती प्रशांत मसनेने, परंतु त्यानंतर मात्र वाईट चेंडू हाताळलाय। इथे वाईटच्या मदतीने धावांचा श्रीगणेश होत असताना देसाई संघाचा, रिची प्रतिष्ठान नावाने खेळतोय आज देसाई संघ, 41 धावांचं टार्गेट आहे। 18 चेंडूंमध्ये पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली आणि त्यानंतर मात्र वाईट बॉल, चांगली गोलंदाजी करावी लागेल इथे प्रशांतला। मोरेश्वर पाटील सज्जय ऑन स्ट्राईक खेळण्यासाठी, चांगला फटका, अप्रतिम दर्जेदार, क्रिकेटचं मादक सौंदर्य, ताकत नजाकत सगळंच काही होतं आणि चेंडू सीमा पार, चार धावांसाठी चौकार। चांगलं संगीत डीजेच्या माध्यमातून देखील, पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली होती प्रशांतने, त्यानंतर वाईट चेंडू हाताळला आणि त्यानंतर मात्र आक्रमण केलं मोरेश्वर पाटीलने, चौकार लगावलाय। दोन चेंडूंचा खेळ संपलाय, धावसंख्या 5 घरात, 18 चेंडूंमध्ये 41 धावांचं लक्ष असताना मँडेटरी पॉवरप्लेचं पहिलं षटक हाताळतोय प्रशांत मसने। तिसरा बॉल समोर मोरेश्वर पाटील, फटका चांगला आहे, कुमार पाटील अगदी धावून येतोय, व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द मॅच, कॅचेस विन द मॅचेस, टाळ्यांचा कडकडाट अगदी आमच्या
प्रेक्षकांमधून बघायला मिळतोय। शर्यती मध्ये बैलांची जोडी पळते तसा पाहला, चांगला रनिंग आणि चांगली कॅच कव्हर केली कुमारने। कुमारचं एक वैशिष्ट्य आहे, शेलू संघाचा कर्णधार आहे। ज्यावेळी शेलू इलेव्हन संघ खेळत असो, आई भवानी शेलू त्या संघाचा तो कर्णधार आहे। मग फलंदाजी असो किंवा मग क्षेत्ररक्षण असो, अगदी कधी कधी गोलंदाजी देखील तो करत असतो, फिरकीचा जादूगर आहे। परंतु या सामन्यामध्ये सगळे गोलंदाज उपस्थित आहेत, ज्यावेळी गोलंदाज उपस्थित नसतात त्यावेळी गोलंदाजी देखील तो चांगल्या पद्धतीने करतोय। प्रशांतचं कौतुक करेल, चांगलं कमबॅक केले, चौकारानंतर लगेचच विकेट मिळवली आहे मोरेश्वर पाटीलची। हिमांशु आता खेळपट्टीवर रवाना झालाय। डावकुरे आताचा फलंदाज आहे देसाई संघाचा। चांगली इनिंग खेळावी लागेल, मोठे फटके मारावे लागतील प्रशांतच्या विरोधात। स्विंग अँड मिस, टप्पा पडल्यावर चेंडू थोडासा वळाला आणि सरळ यष्टीरक्षक भावेश कुंभारच्या जाऊन हातामध्ये विसावतोय। काय गोलंदाजी करतोय प्रशांत मसने या मॅचमध्ये, चांगली गोलंदाजी। पहिल्या चेंडूवर विकेट, व्हाईट बॉल, चौकार, विकेट आणि डॉट बॉल। आतापर्यंत त्याने चार चेंडू हाताळलेत आणि दोन विकेट्स मिळून फक्त पाच धावा खर्च केल्यात। मँडेटरी पॉवरप्लेचं षटक कसं हाताळायचं हे मात्र प्रशांतकडून शिकायला हवं। पुढचा बॉल प्रशांतचा, इथे शफल होऊन खेळलाय, उंची जास्त गाठली आहे। क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय जीवाच्या आकांताने, परंतु चेंडू थांबणार नाही, जाईल सीमापार, चार धावांसाठी चौकार। आल्या आल्या मात्र आक्रमण केले हिमांशूने। डावकुरे आताचे फलंदाज नेहमीच आक्रमक बघायला मिळतात आणि तशीच आक्रमक सुरुवात केली इथे हिमांशूने प्रशांतच्या विरोधात। पहिल्या षटकातील आता अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे। प्रशांत टू हिमांशू, स्लोअर डिलिव्हरी, गती परिवर्तन केलंय, फसवा चेंडू हाताळलाय, इथे कॉलिंग चुकलं। दोन दोन खेळाडू आले आणि झेल मात्र ड्रॉप झालाय प्रभातच्या हातामधून, झेल निसटलाय। मी मगाशीच उल्लेख केला की कॅचेस विन दी मॅचेस, कुमारने खूप चांगला कठीण झेल पकडला परंतु सहज साधा सोपा झेल मात्र इथे प्रभात शेलारने मिस केला। एका ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 41 धावा चेस करत असताना देसाई संघाची धावसंख्या 11 घरात। करा शेलू संघाला विनंती असेल लगेच स्पीडअप करायचंय। छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित संगीत वाजवलं गेलं डीजे मास्टरच्या माध्यमातून। प्रतिपचंद्र लेखे वर्धिष्णु विश्ववंदिता, शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजदे। ज्याप्रमाणे प्रतिपदीचा चंद्र कलेकलेने वाढतो त्याचप्रमाणे हळूहळू काय होईना छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा संपूर्ण विश्वात व्यापक होते। उद्या 19 फेब्रुवारी आणि त्याची तयारी अगदी जल्लोषात सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे, देशभरात नव्हे तर जगभरामध्ये। गोलंदाजी मार्गवर दुसरं षटक घेऊन गोलंदाज धनेश। 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 11 धावा धावफळकावर आणि 12 चेंडूंमध्ये आता 30 धावा करायच्यात। नक्कीच पेनल्टीची एक धाव देखील जोडली जाईल, म्हणजे एकंदरीत 12 धावा धावफळकावर एका षटकाच्या समाप्तीनंतर। आता उर्वरित 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज। आडव्या बॅटने फटका खेळायचा होता, अनिकेत भगत चेंडूच्या खाली येतोय, चांगली फिल्डिंग बघायला मिळाली। एक मिनिट, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। पहिल्यावर होती विकेट, नंतर व्हाईट बॉल आला, त्यावरती सिंगल धावती म्हणजे एक धाव, त्यानंतर चौकार आला, पाच धाव झाल्या,
त्यानंतर पुन्हा एकदा चौकार आल्या, 9 झाल्या आणि शेवटच्या मरवरती 2 धाबा, 11 धाबा, 1 आली आहे का शेवटच्या बॉलला, 1 धाबा आली आहे. स्कोरर मित्र आमचे थोडीशी दिलगिरी व्यक्त करतात, राजेजी साळवे, 11 धाबा, 10 धाबा होता, पेनल्टीचे 1 ऍड केली, 11 झाल्या आणि याबरोबरती सिंगल आली, टोटल 12 धाबा. ओके, यस, नक्कीच आमचे स्कोरर देखील क्षमा मागतात, हरकत नाहीये, चुका या होत असतात प्रत्येकाकडून. धनेश गोलंदाजी मार्कवर, पहिल्या चेंडूवर एक धाव खर्च केलीये, पुढचा बॉल धनेशचा, कार्पेटच्या माध्यमातून फटका खेचलाय अक्षय खारिक चेंडूच्या खाली, चांगलं क्षेत्ररक्षण, एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये या एका एका धावांसाठी झगडत असताना देसाई संघ, 41 धावांचं लक्ष असताना चांगली गोलंदाजी करतायत शेलू संघाचे गोलंदाज. प्रशांतने पहिले षटक हाताळलं, फक्त 10 धावा खर्च केल्या, धनेशने आता 2 चेंडू हाताळले आणि त्याच्यावर 2 धावा खर्च केल्यात, व्हेरी गुड बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग, 3 ओव्हरची मॅच उर्वरित, आता 10 चेंडू असतील आणि 10 चेंडूंमध्ये धावा करायच्या त्या. दोन खेळाडूंच्या मधून टप्पा पडल्यावर चेंडूने उचली घेतली आणि 4 धावांसाठी हा आलाय चौकार. सतरा धावा धावफळकावर, उर्वरित 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज, एक एक चेंडू फार महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी, एक एक धाव, एक एक डॉट बॉल, एक एक चौकार षटकार आणि एक एक विकेट. धनेशचा पुढचा बॉल, लोअर फुलटॉस होता, चांगलं क्षेत्ररक्षण, स्वतःला झोकून दिलं निहालने, 100% कमिटमेंट देत असताना या मॅच मध्ये, महत्वाची मॅच आहे, देसाई सारखा बलाढ्य संघ शेलू संघाच्या विरोधात खेळतोय आणि त्यांच्या समोर दोन हात करत असताना शेलू संघाचे 11 च्या 11 खेळाडू, चांगली फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग आणि या चेंडूवर देखील मिळेल एक धाव. चौकारानंतर लगेचच कमबॅक करून दिले धनेशने, अठरा धावा धावफळकावर, 18 रन्स ऑन स्कोरबोर्ड, 41 धावांचं लक्ष याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे, एक धाव पेनल्टीची ऑलरेडी आपण ऍड केली आहे. जबरदस्त बॉल, हा चेंडू चांगला हाताळलाय धनेश, एक युवा गोलंदाज, युवा सितारा आहे शेलू नगरीमधील आणि आज या एरंजाड नगरीमध्ये काय कामगिरी करतोय. फ्रेंडशिप मित्र मंडळ मोहपाडा आयोजित बच्चू भाऊ कडू चषक 2023 हा भव्य दिव्य सोहळा, लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर, आडव्या बॅटने फटका खेचलाय, 2-2 खेळाडू, इथे होतीये चुकी, चेंडू सीमा पार, 4 धावांसाठी चौकार. एक शुभ सन्मान करतो, खऱ्या अर्थात नाईट टुर्नामेंट आपण पाहिली, पेट्रोल भाई चषक त्या स्पर्धेचे दमदार आयोजक आमचे निरजी कालेकर आणि खास करून आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर समयरा 11 ढवलेपाडा, नक्की समयरा त्यांच्या कन्याचं नाव आहे आणि त्यांच्याच नावाने हा संघ इथे पुरस्कृत करण्यात आलाय. तर निरजी कालेकर यांना विनंती करतो या आपला शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येईल. या स्पर्धेचे शिल्पकार अभिनयजी सोनावणे साहेब आणि प्रवीणजी भास्कर भोईर साहेब आपण या आणि अमोलजी सोनावणे साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येईल. माईची प्रेमाची आपुलकीची उपदार शाल स्पर्धेचं प्रतीक पुष्पगुच्छ यांनी एक मोमेंटो देऊन आपण इथे निलेजी कालेकर या साहेबांना सन्मानित करतो. एक जबरदस्त व्यक्तिमत्व खऱ्या अर्थात याच्या माध्यमातून आपण पाहिलं तर नेहमीच चांगले चांगले संघ बांधले जातात आणि ते निलेजी कालेकर त्यांचा शुभ सन्मान आपण या
नक्की प्रवीणजी भास्कर भोई साहब आणि अविनाश रमेश सोराणे साहब यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करत आला आहे. जव्य माहिती दिशेने सहा चेंडूंनी आता गरज एकोणीस धावांची. यस थँक्यू. पाहुण्यांचा शुभ सन्मान झालाय. सहा चेंडू मध्ये एकोणीस धावा करायच्या देसाई टीमला. पहिलाच बॉल वेगवान निहाल चेकटे मल्लिंगा ऍक्शन ने गोलंदाजी करतोय. या अगोदरच्या फर्स्ट राऊंडच्या मॅच मध्ये बारा चेंडू मध्ये अठ्ठावीस धावा डिफेंड करायच्या असताना त्याने आठ धावांचं षटक हाताळलं होतं. त्याच निहालला प्राचारण केलं या डेथ ओव्हर मध्ये. आता पाच चेंडू आणि जिंकण्यासाठी एकोणीस धावांची गरज. तीन मोठे फटके. क्रीडांगणाचा विचार केला तर फलंदाज आणि गोलंदाज दोघांना साजेशी अशी खेळपट्टी आहे आणि या पाच चेंडू मध्ये एकोणीस धावा करू शकतील का देसाई संघ. फटका चांगला आहे. अगदी बघावं आणि बघतच राहावं. चेंडू सीमा पार षटकार. जबरदस्त फलंदाजी करतोय. आतापर्यंत त्याच्या बॅट मधून दोन चौकार आणि महत्वाच्या क्षणाला हा षटकार आलाय. आता उर्वरित चेंडू शिल्लक असतील चार आणि धावा करायचे तर तेरा. चार तेराचं समीकरण. बिग बॅटल सुरू आहे दोन संघांमध्ये दोन खेळाडूंमध्ये. एका बाजूला हिमांशू तर दुसरीकडे निहाल. कमबॅक करावा लागेल निहालला की आणखी एक तडाखा देऊ शकेल हिमांशू. पुढचा बॉल निहालचा. आणखी एक तडाखा परंतु इथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. अनिकेत बघत मोक्याच्या क्षणी धोक्याची घंटा बसत असताना हिमांशूच्या स्वरूपात देसाई संघाला. येस खरं तर हिमांशू म्हटलं तर मागील वर्षी चिंचवडाची स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये सात चेंडू आणि सात षटकार या स्पर्धेच्या नावावरती होते तोच खेळाडू आपण पाहू शकता. खरं तर मद्राच्या बाहेर जात असताना अंडर 19 चा हा खेळाडू आपण पाहतोय. परंतु आता मोक्याच्या नेण्याशी एक स्पर्धाच्या बॅटमधून षटकार जरूर आला. परंतु आता स्पर्धा बाद होत असताना थँक्यू. या दरम्यान एरंजड गावातील छकडेवाले विजयजी राणे साहेब यांचं इथं शुभ आगमन झालंय आणि त्यांचं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. फ्रेंडशिप मित्र मंडळ मोहपाडा आयोजित बच्चूभाऊ कडक कडू चषक 2023 चा हा भव्य दिव्य सोहळा आपण बघतोय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. एका बाजूला भूमी इलेव्हन शेलू तर दुसरीकडे रिची प्रतिष्ठान देसाई या दोन संघांमध्ये आणि पाहुण्यांचं इथे शुभ आगमन झालंय. त्यांचं मी अविनाश तरे अगदी मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत करतोय. चेंडू शिल्लक असतील तीन आणि धावा करायचे त्या तेरा. दोन मोठे फटके. न्यू बॅटर इन ऍट नंबर फाईव्ह नितीन पाटील. नितीन पाटीलच्या बॅट मधून दोन मोठे फटके येऊ शकतील का. पुढचा बॉल निहालचा समोर नितीन. वेगवान अगदी तेज थर्रारक आगीचे गोळे फेकत असताना निहाल शेकटे ही ओळख आहे निहालची. अगदी कमी वयाचा गोलंदाज आहे शेलू संघाचा. शेलू संघाचा आपण विचार केला तर तिन्ही गोलंदाज अत्यंत कमी वयाचे आहेत. अंडर 20 हे गोलंदाज आणि चांगली कामगिरी करतायत या एरंजाड नगरीमध्ये. पहिलं षटक हाताळलं प्रशांतने, त्यानंतर धनेश आला आणि आता निहाल मात्र चांगली कामगिरी करतोय. पुन्हा एकदा त्याच ऍक्शनने बॅटची कडा घेतली. कुमार पाटील चुकी करणार नाही आणि नितीन पाटील बॅक टू पवेलियन. फक्त फॉर्मॅलिटी शिल्लक असेल कारण एका चेंडू मध्ये धावा करायचे तर तेरा. एखादी चुकीच मात्र इथे विजयी होऊ शकतो देसाई संघ. ती चुकी करेल का निहाल की एखादा सरळ साधा बॉल टाकून इथे विजयी होईल शेलू संघ. एक चेंडू आणि तेरा धावांची गरज. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर ऑफ दी इनिंग निहाल. इथे आता आमचं नक्कीच रिव्ह्यू मागितलाय. एक चेंडू मध्ये तेरा धावांची गरज असताना आता इथे मात्र सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिले.
तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. ओव्हर द वेस्ट हा चेंडू असू शकेल का, कारण षटकार तर मारलाय. एक चेंडू 13 धावांची गरज होती. जर हा चेंडू नो असेल तर मात्र एक चेंडू आणि 6 धावा शिल्लक राहतील. आमचे तिसरे पंच शहानिशा करतील आणि जो काही निर्णय असेल तो आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. यस, फेअर डिलिव्हरी आणि विजयी होतो इथे भूमी 11 शेलू संघ. जल्लोष बघायला मिळाला. हार्ड लक देसाई टीम. शेवटपर्यंत संघर्ष आपण केलात परंतु पराभव आपल्या पदराला आला. वेल प्लेड. आणि या पुढचा सामना असेल क्रिशा 11 बदलापूर आणि त्याच्या विरोधात ढवळेपाडा. मायक्रोफोन वरती मी आमंत्रित करतोय आपल्या बदलापूर मानकुलीचा बुलंद आवाज राहुल सर यांना. धन्यवाद.